माझ्या डोक्यात असं आहे की हा तुमचा प्रश्न असं नाही, आणि मी महाराष्ट्रात जाईल तिथे लोकांना दुधाच्या भावाच्या संबंधी आता सरकारच्याकडे आपल्याला म्हणणं मांडावं लागेल. 5 रुपयाचं अनुदान हे 100% मिळालंच पाहिजे, हे नसेल तर ते धंदा आपल्याला. आणि जर दुधाच्याला सांगून त्याचं मागे चालत असतील तर रस्त्यावर यावं लागेल. माझी पाहिजे ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. आजच्या मितीला संसार चालवायला दुधाचा धंदा हा एकच धंदा आहे की जेणेकरून प्रपंच चालतो. आता हे दुसऱ्याच्या जमिनीचे प्रश्न ते एका दिवसात सुचारले. आम्ही आता गेल्या इरिगेशन खात्याच्या लोकांशी बोलू आणि ते काही लगेचच्या लगेच होणार आहे. त्याला तुम्ही मला 4-6 महिने द्या. 4-6 महिन्यात मला सरकार बदलायचं.